ळवेचा सा युक्तिवाद सुद्धा सुरू झालेला आहे एकनाथ शिंदे यांची बाजू म्हणतात हरीश साळवे त्यांचा सा युक्तिवाद सुरू होत आहे अभिजित आपल्याला त्याविषयीची माहिती देईल अभिजित नक्कीच अत्यंत महत्त्वाचा युक्तिवाद जो आहे तो हरीश साळवे यांच्याकडून सुरू करण्यात आलेला आहे त्यांनी असं स्पष्टपणे म्हटलेलं आहे की टेन्थ शेड्युलनुसार जे तुम्ही म्हणताय की त्यांना अपात्रतेची कारवाई त्यांच्यावरती होऊ शकते मात्र हा जो सगळा नियम आहे तो लिडरचा फ्लॉक आणि लॉक सिच्युएशनमध्ये आहे असं त्यांचं म्हणणं आहे दुसरीकडे ते असं म्हणत आहेत की जर पार्टीच्या अंतर्गत लोकशाही ला जर धोका पोहोचलेला असेल आणि जर डिस्कॉलिफिकेशनमुळे तसं होणार असेल तर त्याला ती गोष्ट होणं चुकीचं आहे एखाद्या पार्टीमध्ये जर एखादा द्या नेता एखाद्या नेत्यानं लीड करावं असं जर त्या पार्टीतल्या अंतर्गत आमदारांचं किंवा तिथल्या नेत्यांचं म्हणणं असेल तर त्याच्यामध्ये चुकीचं काय आहे असा सवाल जो आहे तो साळवेंनी कोर्टांसमोर विचारलेला आहे म्हणजे स्पष्टपणे आता आपण इथं बघतोय की साळवेंनी याच गोष्टीवरती फोकस केलेला आहे की शिंदेंना वेगळा गट म्हणून मान्यता जी आमदारांनी दिलेली आहे किंवा खासदारांच्या कालच्या गटालासुद्धा जी मान्यता मिळालेली आहे तर त्यानुसार शिंदे हे शिवसेनेचे एक मोठे नेते किंवा मुख्य नेते समोर आलेले आहेत आणि तो वेगळा निर्णय घेतला तर त्याच्यामध्ये चुकीचं काय आहे एखाद्या लीड करावा निर्णय जर आहे अशा नेत्यांनी जर घेतला असेल त्यात काय चुकीचं आहे असं हरीश साळवे आता कोर्टांसमोर विचारत आहेत ज्ञानदा बरोबर आहे कारण हाच अतिशय महत्वाचा मुद्दा या संपूर्ण निर्णयामध्ये असणार आहे शिंदे गटाकडनं हरीश आपला युक्तिवाद सुरू केलेला आहे जर पक्षाला दुसरा नेता हवा आहे तर त्यामध्ये गैर काय एखाद्या पक्षातल्या काही आमदारांनी त्यांच्याकडे असलेली मेजॉरिटी दाखवली बहुसंख्या दाखवली आणि त्यांनी त्यांचा वेगळा नेता निवडला तर त्यामध्ये गैर काय चुकीचं काय असा युक्तिवाद हरीश चाळवे यांच्याकडनं केला जातोय